आज तू बरच काही खरेदी केलंस, आपण हे सगळं खाणार आहोत काय? ओ हा, पण आता घाई करा, कारण आपल्याला अजून खूप सामान घ्यायचं आहे। हे तर खूप पैसे आहेत आई। हो, आता पावसाळा सुरू होणार आहे, मग नंतर आपल्याला कदाचित संधी मिळणार नाही। आई, पावसाळा? तुला असं नाही समजणार। मी तुम्हाला एक गोष्ट ऐकवते, चला आईस्क्रीम कोण कोण खाणार? खूप जुनी गोष्ट आहे। एक मुंगी एका जंगलात राहत असे। ती खूप मेहनती होती। दिवस रात्र मेहनत करून ती आपल्या घरातल्यांसाठी गोष्टी गोळा करून आणत असे। उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, ती खूप मेहनत करत असे। ती इतकी मेहनत करायची कारण तिला आपल्या मुलांचं पोट भरायचं असे। इतकंच नव्हे तर ती जास्त अन्न आणून ते गोळा करून ठेवत असे। त्या जंगलात एक आळशी नागतोडा होता, तो संपूर्ण दिवस असाच फिरत असे। जसं की आपल्याला माहित आहे की रिकाम डोकं हे सैतानाचं घर असतं, नागतोडा मुंगीवर जळत असे कारण ती खूप मेहनत करायची। माझ्या वाटेतून बाजूला हो नागतोड्या। ही चेरी घेऊन तू कुठे जात आहेस? त्याच्याशी तुला काय करायचंय? मला माझं काम करू दे। तुला इतकी मेहनत करायची काय गरज आहे? तुझ्या या छोट्याशा पोटामध्ये किती अन्न मावणार आहे? नागतोड्या, तुला कामाचं महत्व अजिबातच माहित नाहीये, हो ना? मी आणि काम? हो का नाही? मी काम का करू? मला जेव्हा वाटत तेव्हा मला माझं अन्न अगदी आरामात मिळत। वाईट वेळ कधी येईल हे तुला कळणारही नाही। तुला येत्या दिवसांसाठी काहीतरी वाचवून ठेवायला हवं। ए चल दूर हो, चल, तू खरच खूप वेडी आहेस। तुला जे म्हणायचं असेल ते म्हण, परत भेटू आपण। मग असंच झालं। काही दिवसांनंतर तिथे दुष्काळ पडला, त्या वर्षी पाऊसही नाही पडला आणि सगळंच सुकू लागलं। हळूहळू सगळे प्राणी मरू लागले। सुक्या जमिनीवर खाण्यासाठी काहीच उरलं नाही आणि त्या आळशी नागतोड्याची हालत पण फार खराब झाली। अन्न, अन्न, मला अन्न हवंय, अन्न। जर मला लवकरच अन्न नाही मिळालं तर मी लवकरच मरून जाईन। मला अन्न हवंय, आता मी काय करू, काय करू मी? एक मिनिट, आता हे काय आहे? तुला हे कुठून मिळालं ग? हे नागतोड्या, तू आहेस? तू तर मला घाबरवलंच होतस। ते सगळं सोड, आधी सांग तुला हे बेरी कुठून मिळाली? ही तर खूप आधी मिळाली होती मित्रा, ती मी वाईट परिस्थितीसाठी जपून ठेवली होती। जेव्हा तू मला चिडवत होतास ना, तेव्हा मी हेच करत होते मित्रा। ऐक ना ग, तुझ्याकडे हे अजून आहे का? माझ्या सोबत ये। अरे वा, तू इतकं सगळं अन्न साठवलं आहेस तर? इथे अजूनही आहे आणि जर तुला हवं असेल तर तू थोडंसं घेऊ शकतोस। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। त्याची आवश्यकता नाहीये। मला असं वाटतं की तू आता गोष्टी जपून ठेवण्याचं महत्त्व जाणलं असशील। तर आता तुम्हाला कळलं असेलच की मी काय करत होते। होय आई, तू पावसाळ्यासाठी एवढ्या वस्तू घेतल्या होत्या जेणेकरून आपलं खाणं संपूर्ण आहे। मी माझ्या मुलांना भुकेलं कसं ठेवू शकते? माझे प्रेमळ शायनी आणि साशा। हाय, मी आहे शायनी। जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका।